पुणे नाशिक जुन्या मार्गावर खांडगाव फाट्या महामार्गाचं काम करणारी महिला पाण्याचा हंडा घेऊन रस्ता ओलांडताना भरधाव वेगात येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या मालट्रकनं जोराची धडक दिली असता भीषण अपघातामध्ये कामगार महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. संगीता बाळू गायकवाड वयवर्ष 28 लिमगाव गंगाडा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हल्ली मुकाम संगमनेर खुर्द असं अपघातामध्ये ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की खांडगाव फाट्यालगतच्या दर्ग्याच्या समोर रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक रस्त्यावर डांबरीकरणाचं काम करणारी महिला पाणी आणण्यासाठी हंडा घेऊन गेली होती. पाणी घेऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगानं आलेल्या मालट्रक क्रमांक MH14KQ2280 या 4-चाकी वाहनानं धडक दिल्यामुळे ही कामगार महिला साधारणतः 300 फूट फरफटत गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर अपघात होताच टेम्पो चालक पसार झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. याबाबत संगमनेर शहर पोलिसात अज्ञात मालट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे संगमनेर.